एमएलए गणेश नाइक की मांग, नई मुंबई में जल्द पूरा हो कोविड वैक्सीनेशन। आयुक्त से मुलाकात में नागरिक समस्याओं के समाधान पर दिया जोर। नई मुंबई की विविध समस्याओं को लेकर आज लोक नेता गणेश नाइक ने एक बार फिर मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और कोविड वैक्सीनेशन टीकाकरण 5 महीने के बजाय 2.5 महीने में पूरा करने का सुझाव दिया। इसके साथ ही कोविड सेंटर के कर्मियों को फिर काम पर रखने, कोविड के कारण अपना पति खोने वाली विधवा महिलाओं को तत्काल मदद देने, कंडोमिनियम में सीवरेज पाइपलाइन बदलने, होल्डिंग पॉइंट में अतिक्रमण रोकने और चुनाव से पहले अधूरे विकास कार्यों को पूरा करते हुए नागरिक समस्याओं के समाधान की मांग की। अपनी मुलाकात का ब्यौरा देते हुए गणेश नाइक ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। प्रामुख्याने माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत माननीय आयुक्त बांगर साहेबांशी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये ज्या कोविडच्या लसीचा शोध लागलेला आहे आणि ती लस देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। साधारणपणे 50 आपल्या शहरामध्ये कोविडच्या मोहिमेमध्ये योद्धा म्हणून काम केलं अशा डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि जो त्यांच्याशी कनेक्टेड महानगरपालिकेचा आणि दुसऱ्या खात्यांचा जो भाग आहे त्या लोकांना पहिल्या टप्प्यात देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याकडे 50 सेंटरमधून दररोज एका सेंटरला 100 रुग्णांना म्हणजे नागरिकांना लसीकरण करण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणजे 5,000 लोकांना होऊ शकेल। गरज पडली तर ती सेंटर 100 पण करण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणजे 10,000 लोकांना होईल। म्हणजे साधारणपणे 1 महिन्यामध्ये 3,00,000 लोकांना लसीकरण होऊ शकतं। 100 ऐवजी 150 का नाही तर लस उपलब्ध जर झाली तर त्या खाजगी रुग्णालयामध्ये किंवा काही मोठ्या डिस्पेन्सरीमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था करावी लागेल। अशा प्रकारची साधारण महिन्याला 3,00,000 लोकांना, आपल्या शहराची लोकसंख्या 15,00,000 ढोबल मताने आहे, म्हणजे 5 महिन्याचा कालावधी लागेल लस उपलब्ध झाली तर आम्ही मागणी करू किंवा सेंटर आणखी की वाढवा। म्हणजे 5 महिन्याच्या ऐवजी जर 2.5 महिन्यामध्ये सगळ्यांचं लसीकरण झालं, आणि ते काही सक्तीचं लसीकरण नाही आहे, म्हणजे ज्याची इच्छा नसेल त्यांना काय कोणी फोर्स करणार नाही, हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला आला, त्याची तयारी करण्यासाठी आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे। आता कालपरवाच एका वृत्तवाहिनीवर बघितलं मी की काही महापालिकेच्या कोविडच्या कालखंडात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉयांनी कामं केली, त्यांना महापालिकेने सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला। तर माननीय आयुक्त बांगर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच प्रमाणातल्या लोकांना सामावून घेण्याचा विचार केलेला आहे। आम्ही सांगितलं ही काय 200-250 लोक आहेत, त्यांना तुम्ही सामावून घ्या। आता उलट हे वॅक्सिनेशन झाल्यानंतर लोकांवर त्याचे काय परिणाम होतात, ही विविध ठिकाणी 151 लोक जर आपल्या 111 वॉर्डमध्ये त्यांना स्कॅटर्ड म्हणजे तसे ठेवले तर लोकांतिथे सेंटरला बसून ते लोकांशी चर्चा करू शकतील। मी त्याला एक उदाहरण दिलं की फायर ब्रिगेडची आपण एवढी यंत्रणा मशिनरी आणतो, कधी कधी एखाद्या मशिनरीचा अजिबात वापर होत नाही, त्याची मुदत संपते, म्हणजे ती घ्यायची नाही का? तशाच प्रकारचे आरोग्य सेवेमधले कर्मचारी जरी त्यांच्या सेवा 100% आपल्याला उपयोगी नाही घडल्या तरीसुद्धा इमर्जन्सीमध्ये त्याचा उपयोग होण्याकरता ह्या सेवा आपल्याकडे ठेवल्या पाहिजेत आणि म्हणून त्या लोकांना कामावर घ्यावं अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये सकारात्मक उत्तर त्याने दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की त्या लोकांना तिथे सामावून घेतलं जाईल। आता या कोरोनाच्या कालखंडामध्ये आणि 19 वर्षभरामध्ये विविध कारणामुळे ज्या महिलांना वैधव्य आलेलं आहे अशा वैधव्य आलेल्या महिलांच्या मुलींच्या लग्नाकरता जी महानगरपालिकेकडून मदत दिली जाते ते बरेचसे अर्ज त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, काहींना मिळाले पण बऱ्याच लोकांना नाही मिळाले, त्याचा निपटारा या
8 दिवसाच्या आतमध्ये करण्याच्या अनुषंगाने आम्ही सूचना केलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा ते निर्णय घेणार आहे. आता काही काही दुसऱ्या शहरातल्या रस्त्यांची विल्हेवाट लागल्यानंतर दुरुस्त करण्याकरता तिथली वाहतूक आपल्या शहरातून डायव्हर्ट केली गेली आणि त्याच्यामुळे आपल्या शहरातले रस्ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नादुरुस्त झाले, मोठे खड्डे झाले. आज त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि ते असे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेली आहे. इस मुलाकात के दौरान लोक नेता गणेश नाईक के साथ महापौर जयवंत सुतार, पूर्व विधायक संदीप नाईक, सागर नाईक, सुधाकर सोनावने, दशरथ भगत, डॉक्टर जयाजीनाथ समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे, जिन्होंने आयुक्त के सामने अपने मुद्दे रखे और विस्तृत चर्चा की. आयुक्त अभिजीत बांगर ने इन मुद्दों पर सकारात्मक पहल का भरोसा भी दिलाया. लोक नेता गणेश नाईक साहब के माध्यम से आज मैं आयुक्त साहब को निवेदन दिया कि जो कंटिन्यू अंतर्गत पूरा न्यू बॉम्बे का मसला है तो स्वच्छता अभियान से जो काम है वो कंटिन्यू अंतर्गत होना चाहिए करके मैं विनंती कर दी. शिवर लाइन का जो मसला है कंटिन्यू अंतर्गत का, वो उनका साफ सफाई नहीं हो रहा है. जो सोसाइटी है माथाड़ी कामगार की, वो उतना उनका ये साफ सफाई का उनका मसला है ही नहीं है. तो ये फिर कॉर्पोरेटर जो रहता है वो लोग को करना पड़ता है. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.